फ्रेंड्स, तर आज आपण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा भेटतोय आणि भेटल्यानंतर एक केक बघणार आहोत. तो म्हणजे 3 किलोचा केक आहे आणि तो आहे मिक्स फ्रूट फ्लेवरचा केक. आता या बाउलमध्ये मी मँगो क्रश, ऑरेंज क्रश, ब्लूबेरी क्रश, स्ट्रॉबेरी आणि पायनॅपल हे 5 प्रकारचे क्रश घेतलेत. आता माझ्याकडे आहेत म्हणून घेतलेत. साधारणतः समप्रमाणात किंवा कमी जास्त किंवा यातलं एक क्रश नसलं तरीसुद्धा चालेल. तर या पद्धतीचे क्रश मी मिक्स करून घेतलेत. मिक्स फ्रूटचं क्रश आणण्यापेक्षा मी हे प्रिफर करेन. खूप सुंदर टेस्ट येते. आता माझे काही कस्टमर असे फिक्स आहेत का ते फक्त रसमलाईच केक घेतात, काही असे आहेत का फक्त मिक्स फ्रूटच केक घेतात, काही फक्त ब्लॅक फॉरेस्ट, म्हणजे असे कस्टमरला माझी त्या केकची टेस्ट आवडते. तर आता हा जो मिक्स फ्रूट केक आहे हा 2 किलोचा बेस आहे. हा साधारणतः मी 10 इंचाच्या टीनमध्ये बनवला आहे स्क्वेअर शेपच्या आणि ह्याचे मी नेहमीप्रमाणे 3 लेअर्स करून घेणार आहे. 2 किलोचा केक बनवण्यासाठी साधारणतः मी 4 कप प्रीमिक्स घेतलं, म्हणजे जवळपास वजनी प्रमाणात म्हणाल तर 750 ग्रॅमपर्यंत आणि किंवा 700 ते 750 ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे. आता ह्यांचं मला असं होतं म्हणणं की क्रीम कमीत कमी वापरा आणि स्पॉन्ज ज्यादा द्या, त्याच्यामुळे मी थोडं जास्त प्रीमिक्स घेतलं होतं. आणि इथे बघा, आपल्याला 2 किलोचा केक बनवण्यासाठी 4 कप प्रीमिक्स घ्यायचं आहे. साधारणतः 200 ते 220 ml कप असावा. त्यानंतर 3 लेअर्स मी करून घेतले, त्यामध्ये मिक्स फ्रूट इसेन्स वापरले. तुमच्याकडे मिक्स फ्रूट नसेल तर तुम्ही कुठल्याही एका फ्रूटचं इसेन्स वापरू शकता. मग त्यामध्ये स्ट्रॉबेरी असेल, पायनॅपल असेल, कुठलंही चालेल, मँगो असेल, कारण त्या तसंही आपण त्यामध्ये क्रश वापरणार आहोतच वेगवेगळे, त्याच्यामुळे कुठलेही जे फ्रूट इसेन्स अवेलेबल आहे ते तुम्ही इथे यूज करू शकता. आता मी दोन्हीही स्लाईस केल्याच्यानंतर मोठा बेस घेतला आहे. साधारणतः 14x14 हा बेस आहे. मोठा केक आहे म्हणून मी मोठा बेस घेतला. केक कशासाठी बनवायचा आहे ते अगोदर सांगते. 97 वर्षांच्या आजी आहेत आणि हा केक माझ्यापासून जवळपास जाणार आहे 25 किलोमीटर. 97 वर्षांच्या आजी आहेत आणि त्यांच्यासाठी हा केक मी बनवून देत आहे. ॲक्च्युली प्रीबुक ऑर्डर होती, म्हटलं चला तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी. तर आता इथे आपल्याला अरेंज करायचा आहे केक. रेक्टँगल शेपमध्ये हा केक मी बनवणार आहे. 3 किलोचा केक आहे आणि केकची प्राईज म्हणाल तर 600 रुपये किलोप्रमाणे केकचे झाले 1800 रुपये आणि 200 रुपयांची फोटो प्रिंट, म्हणजे 2000 रुपये या केकचे मी घेतलेले आहेत. तर बघा मला परवडलं का नक्की सांगा, कारण तुम्ही नेहमी म्हणत असता ताई तू फार स्वस्त केक देते. आता हे बघा, एकतर मी गावाकडून आहे, म्हणजे खेडेगावच आहे जवळपास, फक्त हायवेवरती आमचं गाव आहे आणि मला तशा म्हटलं तर खूप साऱ्या ऑर्डर असतात. मग असं वाटतं थोडंसं कॉम्प्रमाइज केलं तर कुठे बिघडते, असू द्या, खाण्याचीच वस्तू आहे, खाऊ द्यात लोकांना. हां, आपल्याला फायदा तर झालाच पाहिजे, कारण करतो तो कशासाठी करतो. पण थोडा कमी फायदा झाला तर कुठे बिघडतं, मी म्हणते ह्या ना त्या केकमध्ये आपल्याला मिळून जातील पैसे. असो, हे बघा मी कसं अरेंज केलं आहे, तुम्ही बघू शकता. अगदी थोडासा अर्धीसुद्धा स्लाईस राहिली नव्हती शिल्लक. पूर्ण जी स्लाईस, म्हणजे केकसाठी जे स्पॉन्ज बनवले ते पूर्ण या केकमध्ये मी बरोबर व्यवस्थित असे अरेंज केले होते. तर आता इथे शुगर सिरप मी घेतलेला आहे. मी मिक्स फ्रूट इसेन्स वापरले, नसेल तुम्ही कुठलंही इसेन्स नाही वापरलं तरी चालेल. पण जे आपण शुगर सिरप बनवणार आहोत त्यामध्ये आपण जे क्रश बनवतो 2-4 फ्रूट्स मिक्स करून, 2-4 फ्रूटचे क्रश मिक्स करून, ते क्रश 2 चमचे किंवा 1 चमचा यामध्ये वापरला तरीसुद्धा चालेल, त्यामुळे स्पॉन्जला छान अशी टेस्ट येईल. तर मी हात लावून बघते प्रॉपर सगळीकडनं सोकिंग व्यवस्थित झाला आहे का, कारण कार्यक्रम मोठा होता, त्यांना मोठ्या ठिकाणी केक न्यायचा होता. त्यांनी मला अगदी छान असं सांगितलं होतं की व्यवस्थित केक बनवा, छान बनवा. म्हटलं ठीक आहे, घाबरू नका, केक मी छानच देईल. तर आता क्रीम घेतलेली आहे आणि छान अशी क्रीम पसरवून घ्यायची आहे. आता मी आतून थोडीशी कमी क्रीम वापरली आहे, त्यांनी मला तसं सांगितलं होतं. आणि छान असा केक मी त्यांना बनवून दिला, भरपूर क्रश वापरलं आणि जस्ट मला ते भेटलेसुद्धा होते. ॲक्च्युली हा केक देऊन 4-5 दिवस झाले असतील आणि त्यानंतर ते मला भेटले तर म्हणे केक खूप खूप छान बनवला होता, थँक्यू सो मच. आणि नेहमीच त्यांच्या ऑर्डर माझ्याकडे असतातच. हे बघा, केक बनवताना मी अगदी मन लावून बनवते, मला खरंच खूप छान वाटतं आणि हे माझं अगदी पॅशन आहे. केक बनवून मला फार आवडतंही, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत अगदी घराघरात पोहोचले, तुमच्या मनात एक नवीन माझी जागा निर्माण केली आहे.
कुठलंही नातं नसताना आपण एकमेकांना इतकं छान रिस्पेक्ट करतो, तर खरंच केक म्हणजे माझं पॅशन आहे आणि केकमुळे माझी एक ओळख निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे केक करायलाही मला फार आवडतं आणि जे बनवते ते मी अगदी मन लावून बनवते. तर असो, इथे मी मिक्स फ्रूटचं भरपूर क्रश टाकून घेतलं आहे. मिक्स फ्रूटमध्ये मी सांगितलं तुम्हाला की मँगो, पाईनॲपल, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी आणि ऑरेंज असे 5 क्रश माझ्याकडे आहेत, ते मी मिक्स केलेत. तुमच्याकडे यापैकी 2 किंवा 3 क्रश असले तरी चालतील, कुठलेही काहीही फरक पडत नाही. थोडाफार इकडे तिकडे थोडंफार कमी जास्त क्रश झालं तरीही इतका फारसा फरक पडत नाही, पण टेस्ट मात्र छानच येते. कारण मी जितक्या जणांना हा मिक्स फ्रूट केक बनवून दिला आहे ना, तर तितक्या जणांनी मला खूप छान झाला, टेस्ट खूप छान आहे होती असं सांगितलं आहे. म्हणून मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सगळ्या गोष्टी बोलत असते. प्रचंड अनुभव घेतलेत मी बऱ्याच गोष्टींचे, त्याच्यामुळे त्याच्या अनुभवातून मी तुमच्यासोबत बोलत असते आणि तुम्हाला खूप खूप माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. माझ्याकडून सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ आपले रेग्युलर येत नाही आहेत सध्या. तुम्हाला खरंच माहिती आहे की खरंच खूप बिझी शेड्यूल आहे. खरं तर शूट करून ठेवलेले सुद्धा मला एडिट करायला वेळ होत नाही आहे. ॲक्च्युली संध्याकाळी जरी वेळ असला ना तर मी फार 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 दमून जाते दिवसभर. आणि सध्या उन्हाळी कामं चालू आहे. तुम्ही व्लॉग चॅनल फॉलो केला नसेल तर SD फॅमिली हा माझा व्लॉग चॅनल आहे, तिकडे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता किती धावपळ होते दिवसभरात. त्यानंतर आपलं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, धनश्री केक्स म्हणूनच आहे इंस्टाग्रामला, तर तिकडेही जाऊन माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करा. तिथेही मी मधूनमधून काही रील्स शूट करून टाकत असते. तर बघा, या पद्धतीने मी बरोबर अरेंज करून घेतल्या. आता इथे घेतली स्लाईस खरं, पण क्रश टाकायचं राहिलं आणि विसरली. असं होतं बोलता बोलता. खरं तर असो, क्रश टाकून घेतलं जेवढं राहिलं होतं तेवढं, आणि जेवढं बनवलं तेवढं मी वापरून टाकते. हां, बनवताना मात्र व्यवस्थित बनवायचं आहे. आपल्याला फक्त 2 लेअरला क्रश वापरावं लागतं. त्या पद्धतीने जर तुम्हाला 1/2 किलोचा केक बनवायचा असेल तर अगदी पोहे खायचा छोटा चमचा असतो ना, तर 1-1 चमचाच घ्या सगळे क्रश, 2-3 क्रश, 3-5 क्रश असेल तर 1-1 चमचा घ्या, 2 क्रश असतील तर 2-2 चमचे घ्या, 3 क्रश असतील तर 1.5-1.5 चमचा घ्या. बरोबर होऊन जाईल. फारसं म्हणजे खूप उरायला नको, ते वेस्टेज जायला नको. बरं, मिक्स केलेलं तुम्ही कुठे ठेवणार? आणि जर असल्या रेग्युलर ऑर्डर तर ठीक, रेग्युलर ऑर्डर नसतील तर ते पुन्हा खराब होईल किंवा फेकून द्यावं लागेल. त्यापेक्षा जास्त बनवायचं नाही. 1-1 रुपयाचा आपण विचार करतो जेव्हा ऑर्डर घेतो तेव्हा. तर या पद्धतीने असं, तिसरी आणि शेवटची स्लाइस जी आहे ती मी ठेवून दिलेली आहे. आणि खूप छान केक आपला मी अरेंज केलेला आहे, पूर्ण डिटेल मी दाखवलेला आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण म्हटलं असो तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी माहिती पोहोचली पाहिजे. बऱ्याच जणांना भीती वाटते की वाईताई फोटो केक. आता ही जी स्लाइस आहे शेवटची, ही मी त्या आडव्या जे छोटे छोटे आपण केले स्क्वेअर, छोटे रेक्टँगल, तिथेच मी ही स्लाइस कट केली. माझ्या लक्षात नाही आलं, पण असो आपल्याकडे स्पॉन्ज शिल्लक होता, मी पुन्हा एकदा इथे अरेंज केलं आणि या पद्धतीने पुन्हा तिथे थोडासा स्पेस राहिला होता तिथेही एक छोटी स्लाइस ठेवून दिली. पण मला थोडी ही वरती आल्यासारखी वाटत होती, पण ही पुन्हा एकदा मी काढून घेतली आणि इथे मी पुन्हा दुसरी जराशी कट करून दुसरी एक ठेवून दिली. तर असं थोडासा स्पॉन्ज उरला माझ्याकडनं, पण व्यवस्थित हा मोठा केक झाला, 3 किलोचा केक झाला. आणि आजी खूप खुश झाल्या. ॲक्च्युली जुने जे लोक होते, म्हणजे आपल्या आईवडिलांचे आईवडील किंवा आपल्या आईवडिलांनासुद्धा जास्त केक हा प्रकार माहीत नव्हता. त्यांच्या काळात जास्त म्हणजे नव्हते केक कट करत. पण आता हे वेगवेगळ्या प्रकारचे केक निघाले, त्यांच्या फोटोचे किंवा अगदी कुठलाही असो, तर खूप त्यांना भारी वाटतं आणि आजीलाही खूप छान वाटलं स्वतःचा केक बघून. आता बऱ्याचदा असं होतं की काही प्रत्येक फंक्शनला, काही घरांमध्ये प्रत्येक काहीही छोटं मोठं फंक्शन असलं तर केक नेतात आणि काही घरांमध्ये नाही नेत. ॲक्च्युली आता प्रत्येकाची सेलिब्रेशनची पद्धत वेगवेगळी आहे, आपल्याला त्याच्याशीही काही नाही. पण यांचा खूप मोठा प्रोग्राम होता आणि केक माझ्याकडून जवळपास 25 किलोमीटर गेला होता. छान सेट करून घेतला मी आणि त्यांना दिला, त्यांना आवडला, ह्यातच माझ्यासाठी खूप आहे. माझं कस्टमर जे आहे ते माझ्यासाठी देव आहे, कारण कस्टमर राजा आहे. कस्टमरला आपण नाही तर दुसरं आहेच. त्याच्यामुळे कस्टमर जे आहे त्याच्याशी नेहमी प्रेमाने वागा. जरी होमबेकर असाल, शॉप असेल, काहीही असेल, तर कस्टमरला प्रेमाने घ्या. हे बघा, कोण कोणाच्या रूपात कधी येईल हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तर असो, कदाचित लाईट गेली की काय माहीत नाही, इथे माझ्याकडून थोडीशी लाईट कमी पडली आहे. असो,
तर या पद्धतीने सगळीकडून क्रमकोट करून थोड्या वेळासाठी फ्रीजमधून सेट करून घेतला आणि मग म्हटलं चला आता फायनल फिनिशिंग करावी. आणि प्रिंट जी आहे ती मी आणायला सांगितली होती, कारण प्रिंट माझ्यापासून जवळपास 35 ते 40 किलोमीटर संगमनेर आहे, तिकडे मला जायला लागतं आणायला. आमच्या इथून एक मुलगी जाते, तिला मी सांगितलं होतं आणायला, जे प्रिंटवाले आहेत म्हणजे केक मटेरियल्सवाले त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही प्लीज ती बस स्टँडमध्ये द्या, एक कॉलेजची मुलगी आहे ती घेऊन येईल, म्हणजे माझ्या मैत्रिणीचीच मुलगी आहे. तर तिने ही प्रिंट आणली, तिचंही थँक्यू, तिला तर थँक्यू मी म्हटलेच, पण तुम्हीही इतका छान सपोर्ट करताय आणि खरंच व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो आहे त्याबद्दल सो सॉरी. छान अशी फिनिशिंग करून घेतली, आता फोटो प्रिंट म्हणाल तर तुम्हाला केक मटेरियलच्या शॉपमध्ये मिळून जाईल. ही इडिबल असते म्हणजे खाण्याची असते, आपण जसं झेरॉक्स पेपरवरती कुठलाही झेरॉक्स करतो प्रिंट करतो तसाच आपण जो फोटो देऊ तो पेपरवर करतात, पण ती पेपर जी आहे ती शुगरची असते म्हणजे शुगर शीट असते त्याच्यावरती करतात आणि ती इडिबल असते. ती प्रिंट जेव्हा आपण केकवरती ठेवतो तेव्हा ती केकमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि नंतर ती मेल्ट म्हणजे ॲब्झॉर्ब होऊन ती आपण जेव्हा केक कट करतो तेव्हा कट होते आणि त्यात ते सगळे जे कलर्स वापरतात तर ते इडिबल म्हणजे खायचे असतात. डोंट वरी, बऱ्याच जणांना फोटो केकविषयी खूप सारे प्रश्न आहेत, माझ्या व्हिडिओजमधून मी तुम्हाला खूप सारे प्रश्न सॉल्वसुद्धा करते तुमचे. तर बघा प्रिंट छान आहे, मी अगदी A4 साईजचं जे पेज येतं आणि ह्याच्यापेक्षा मोठं पेज येत नाही, हे A4 साईजचं म्हणजे आपली जी वही असते एखादी नोटबुक असते A4 साईजची म्हणजे सगळ्यात मोठी, तेवढी ही प्रिंट येते. तर छान असं कट करून मी फोटो जो आहे तो आजींचा या म्हणजे केकवरती ठेवून दिला, आजींचा फोटो. सगळीकडून हाताने प्रेस करायचं, अगदी हात फिरवून घ्यायचा म्हणजे थोडीफार त्यामध्ये जी हवा असते ती बाहेर निघून येते आणि जर आपण नाही तसं केलं ना तर खालून जी एअर राहते थोडीफार आतमध्ये मग ते मध्येच बबल बबल येतात त्या प्रिंटवर, ती छान अशी एकदम एकसारखी दिसत नाही. आता बरेच जण म्हणतात फोटो प्रिंट लावल्यानंतर तुम्ही त्यावरती जेल लावत नाही का, तर मी नाही लावत, एक दोनदा मी ट्राय केले जेल लावायचे पण ते जेल माझ्याकडून स्प्रेड करता करता कधी कधी प्रिंटमध्ये पॅलेट नाईफ वगैरे घुसायला नको म्हणून मी अगदी लावत नाही जेल, काहीही फरक पडत नाही जेल नाही लावल्याने, मी कधीच नाही लावत. तर आता इथे मी दोन पायपिंग बॅग घेतल्यात, एक छान असा पिंकिश म्हणजे पीच कलर आणि एक लाईट येलो कलर घेतलेला आहे. आजींच्या साडीमध्ये दोन्ही कलर ते होते, डार्क कलर नको असं कस्टमरने मला आवर्जून सांगितलं होतं म्हणून दोन्हीही लाईट कलर इथे मी वापरलेत, एक डार्क एक लाईट वापरला असता तर आणखी छान दिसलं असतं, पण कस्टमरची डिमांड तशी होती की दोन कलर वापरा आणि दोन्हीही लाईट वापरा, म्हटलं ठीक आहे. असो या पद्धतीने केक मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे, आजींना खूप आवडला, 97 वर्षांच्या आजी खुश झाल्या आपला केक बघून, यातच माझ्यासाठी खूप आहे. आणि तुम्हीही खूप छान सपोर्ट करताय, नेहमी व्हिडिओ देण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करत राहील, वेगवेगळे व्हिडिओ देण्याचा करत राहील, वेगवेगळी माहिती पोहोचवण्याचा करत राहील, असाच सपोर्ट करत राहा. आणि व्हिडिओ रेग्युलर येत नाही त्याबद्दल पुन्हा एकदा सो सॉरी. तर हा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका, तुमच्यासाठी नक्कीच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत राहील. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर इंस्टाग्रामला पेज आहे धनश्री केक्स.